नमस्कार, मी आकाश म्हात्रे आणि ही नियता आकाश म्हात्रे. स्वागत करतो आम्ही दोघं तुमचं आज व्लॉग कम रेसिपी व्लॉग मध्ये. आज आपण बनवणार आहोत चिकन. चिकन म्हणजे सुकं चिकन. सुकं चिकन आणि सुकं चिकन हे नियाच्या हातचं जरा चवदार लागतं म्हणून आज निया बनवणार होती. तर मी बोललो चला शूट करूया, आपल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना पण दाखवूया की आपण घरी कसं सुकं चिकन बनवतो. सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम लेट स्टार्ट द रेसिपी. लेट स्टार्ट द सुकं चिकन. सो इन्ग्रेडियंट सांगा निया. चिकन, कांदा, टोमॅटो आणि मी हे कांदा खोबरा आणि आलं लसूण आणि थोडासा खडा मसाला. म्हणजे खडा मसाल्यामध्ये पण राई नाही घेतली मी. या वाटणार मी 1 2 3 स्टार्ट. हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. ओके, कांदा खोबरा. ठीक आहे. कांदा हे कट टेक 2000. हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. कांदा आणि खोबऱ्याचं वाटण. ओके, त्यात आपण टाकले कांदा, हा खोबरं, हा आणि आलं लसूण. ओके, आणि त्यात मी थोडेसे खडे मसाले टाकले. ओके, काळी मिरी, जिरं, दालचिनी, हा एवढंच. एवढं आणि ते फक्त थोडस सोते केलं तेलावरती. ओके, थोडस खरपूस झालं की बंद करायचा गॅस बनवून. आणि आता आपण पहिलं चिकन थोडस मॅरिनेट करूया. ओके, थोडीशी हळद टाकूया. तेलावरती होणार. ओके, म्हणजे वाफेवरच चिकन इन शॉर्ट. ओके, तापत आलंय आता थोडं. ओके, मग आपण टाकू थोडस हिंग. हिंगाची डबी भारी आहे का? आता टाकूया आपण कांदा. कांदा छान असं खरपूस चळून घेऊ, म्हणजे जाऊन शिळेपर्यंत काय करूया. मग आरस कसं राहिला तर तरंगतो असं वरती. ओके, कसं होतं आपल्याला तरंगला बुडायला पाहिजे. हे मॅरिनेट आपण जे केलं ते फक्त हे टाकलं असतं काय, हळद टाकलीस. मग आपण हळद मीठ मसाला टाकला आपण. मग काही लोक मॅरिनेट ह्याच्याने पण करतात दहीने. मग आता ह्याच्यामध्ये दही का नाही टाकलं आपण? दही आणि मॉइस्चर येतं. ओके, पाणी सुटेल त्याला. हा, आणि आपल्याला एवढं ग्रेव्ही नाही करायचं. ओके, सुकं करायचं आपल्याला, ह्याच्यामुळे पाणी सुटायला ते ओलं होईल थोडस. मग ते आठवायला अजून वेळ जाईल. हा, आपण एक्स्ट्रा पाण्याचं आपल्याला गरज नाही आहे, ह्याच्यात शिजून जाईल. ओके ओके, होत आलंय. अजून एवढा वेळ लागेल. आता कांदा थोडा श्रिंक होत आला दिसतोय. थोडासा कॅरमलाइज झाला. त्याच आपण टाकूया कांदे. कांदे टाकू? कांदे नाही, टोमॅटो. ओके, ठीक आहे. आज काहीतरी गडबड झालेली आहे. असं काय माहिती, आता सुस्ती येते, झोप येते जास्त. काय टोमॅटो होऊ दे मॉइस्ट. मग आपण पुढची प्रोसेस. टोमॅटो शिजत आले असतील. हा, थोड्या शिजायच्या थोड्या मिनटा आधी आपण यात मसाले टाकतो, म्हणजे ते पण शिजून घेते. तेल सुटेल मसाल्यांचं पण. ओके, आता आपण थोडंसं मीठ टाकलंय. चिकन मॅरिनेट करताना पण मीठ टाकलं होतं. अच्छा, हा. सो लक्षात ठेवा,
याला पण मीठ टाकलं होतं, आता मी मीठ टाकलेलं आहे. हाय पिंच ऑफ टर्मरिक मसाला. हा आपला घरातला मसाला आहे. अच्छा घरी बनवलेला. आणि मगाशी टाकला तो कोणता होता? तो मामी. अच्छा अच्छा. सो मामीचा मसाला आमचा बेसिकली दोन टाइपचे मसाले, एक तुमच्या मामीकडनं आलेला मसाला तो महत्वाचा आहे, आणि घरातला मसाला. जस्ट टेस्टचा फरक आहे, बाकी काही नाही. है ना, आमच्या मामीकडला मसाला तिखट कमी आहे पण रंगाला उत्तम आहे. उत्तम आहे म्हणजे रंग हवा असेल तर रंगवाला मसाला टाका, प्लस तुमच्या घरातला मसाला टाका. जर तो मसाला मामीकडला नसेल तर मिरची पावडर टाका किंवा पोटेचा लाल मसाला टाकला तरी चालेल. आणि जर तुम्हाला मामीचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर हिला इंस्टाग्रामला मेसेज करा. आता टोमॅटो शिजत आले, स्मॅश होतात म्हणजे शिजले. ओके इथे दाखवू शकतोस तुम्हाला ना. सॉरी ते तुम्हाला. ओके दिसत आहे, हो दिसत आहे. आता आपण तेल पण सुटलंय मसाल्याला. आता आपण थोडस हे वाटण. मी मुद्दाम थोडं क्वांटिटी जास्त घेतली वाटण्याची. का? कारण चिकनचे पीस नुसते सुके सुके नको, थोडीशी ओके त्याच्यावरती ग्रेव्ही हवी. हा लेअर हवी एकदम, मसाला किंवा असं काहीतरी गोष्टी हवी त्याच्यावरती खाण्यासाठी. नाही तर सुके सुके असतील ते एकदम, त्याला काय टेस्टच जास्त काय लागणार नाही. राईट, मसाला आपल्याला जास्त पाहिजे. हा हा. पण अगदीच रनी नको, कन्सिस्टन्सी. हा हा. जस्ट त्या चिकन पुरताच मसाला हवा. हा ना, चिकन पुरताच नाही, थोडस आपण चोळून जेवण चोळून जेवणार. हा, जेवता यायला पाहिजे. हा हा राईट. नुसतं चिकन चिकन सुकत होतं. हा हा. नंतर आपण मसाल्यांची म्हणजे क्वांटिटी ऍडजस्ट करू शकतो. आता हे पूर्ण शिजेपर्यंत, जसं ऑलरेडी आपलं कांदा आणि खोबरं भाजलेलंच आहे, पण त्यालाही तेल सुटलं पाहिजे एवढं शिजवून घेऊ. ओके, मला तो जो सुगंध येतोय ना, सुगंध येतोय ना, त्या तोंडाला पाणी सुटलंय मला. आणि जर तुम्हाला असं वाटायला लागलं की हे चिटकतंय थोडंसं किंवा लागतंय खाली, तर त्याला आपण थोडं थोडं पाणी पण ॲड करू शकतो म्हणजे आपल्याप्रमाणे आपल्याला जसं वाटतंय तसं. आता मला तेल सुटू दे. अच्छा, तेल सुटेपर्यंत आपण आपल्याला थांबायचंय. थोडंसं साईडला तेल येईल ना. आता आपण थोडासा मसाला टाकूया आणि नंतर झाल्यावर पण थोडासा टाकूया. हा कोणता मसाला? नाही, हा मसाला नॉर्मल गरम मसाला. गरम मसाला. ओके, हा गरम मसाला आहे. अरे बघू कसं वाटतं, मस्त वाटतं ना, छान वाटतं बरी. येस, सुकं चिकनचं फील यायला लागलं आता मला. चिकन पडल्या पडल्या फील फील म्हणजे असं म्हणू अरोमा. अरोमा, मी अरोमा म्हणालोय अवापर रोमाच्या आधी. आता थोडंसं पाणी टाकूया जे होतं चिकन मॅरिनेटेड. म्हणजे त्यात मसाले राहिले ते पण येतील आणि थोडं पाण्याची भर पण होईल. अच्छा, ह्यामध्ये थोडस अजून थोडं पाणी येणार आणि मग वाफेवरती त्याच्या सगळं पुढचं सगळं होणार. वाफेवर शिजेल ते आता म्हणजे होईलच, म्हणजे शिजण्यासाठी जेवढं थोडंफार एक्स्ट्रा पाणी होईल थोडस पाणी घेतलंय, बाकी पाणी सुकेपर्यंत आपण शिजवणार. राईट, त्याच्या
बाकी महत्वाची गोष्ट की याच्या बरोबर भाकरी उत्तम पाव पाव तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, पण जास्त रेकमेंडेशन भाकरी आणि पावच करीन, कारण त्या दोन गोष्टींमध्ये खाणं म्हणजे काय बता. सो गरम गरम भाकरी आणि सुकं चिकन विथ लिंबू कांदा. वा वा वा, बस 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 लावगी क्या. आता आपण याचं झाकण ठेवूया. हां, आणि झाकणावर पाणी ठेवू. सुंदर सुगंध ते ओपन फ्लेम वरती म्हणजे झाकण न ठेवता 2 मिनिटं शिजव तोपर्यंत कोथिंबीर घेऊया. आता चिकनची कन्सिस्टन्सी बघू शकतो. हा, आता पाणी, हा, बऱ्यापैकी पाणी हे आटलेलं आहे. चिकन पण शिजलेलं आहे. हो हो, बिलकुल बिलकुल. त्याच्यावरती आता आपण टाकणार आहोत कोथिंबीर. सुंदर, अगदी सुंदर, अप्रतिम. कॉपी राईटिंग मी गॅस बंद करते. हा, येस, कारण ते नंतर अजून सुकं होईल. हा, तसं बघायला गेलं तर या जे सुकं चिकन आपण जे बनवलं त्याच्यामध्ये डिफिकल्ट असं काहीच नाही, फक्त एक 2 गोष्टी डिफिकल्ट आहे, ते म्हणजे मामी आणि त्या मामीने दिलेलं मसाला. सो तुम्हाला चांगली मामी शोधावी लागेल आणि तिच्याकडनं चांगला मसाला घ्यावा लागेल, बाकी सगळं इझिली. ओके, सो नंतर आता आपण ताट सर्व्ह करून आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. मी तुम्हाला चट ही देणारच आहे. सो वेट अँड वॉच, स्टे ट्यून्ड.